लोधी समाजाची न्यास नोंदणी न्यायालयाने नामंजूर केल्याची माहिती ॲडव्होकेट सूरज सिंग लोधा यांनी दिली आहे. लोधी समाजाचे भगतसिंग कल्लावाले यांनी लोध लोधा लोधी समाज ज्ञाती संघ नावानं संस्था नोंदणी व्हावी यासाठी न्यास नोंदणी कार्यालयाकडे अर्ज केला. परंतु या संस्थेच्या नोंदणीसाठी समाजाची मीटिंग न घेता, सभासद नोंदणी न करता, तसा कोणताही ठराव न करता स्वतःच्या घरी बसून 11 सदस्यांची नेमणूक करून लोधी समाजाचे कायमस्वरूपी अध्यक्ष राहावे या हेतूनं प्रयत्न केला. परंतु लोधी समाजातील ज्येष्ठांनी एकत्र येत यास विरोध केला आणि न्यास नोंदणी कार्यालयात दाद मागितली. अखेर सोलापूर विभागाचे सहाय्यक संस्था निबंधक एम एस बोराळे यांनी भगतसिंग कल्लावाले यांचा संस्था नोंदणी अर्ज नामंजूर केल्याची माहिती ॲडव्होकेट सूरज सिंग लोधा आणि माणिक सिंग मैनावाले यांनी दिली. लोधी समाजाचे वादग्रस्त अध्यक्ष श्री भगतसिंग जगतसिंग कल्लावाले यांनी धर्मदाय आयुक्तांकडे न्यास नोंदणी संस्था नोंदणीचा अर्ज दाखल केलेला होता. सदरचा अर्ज हा कुठल्याही समाजाची मीटिंग न घेता, समाजाची कुठलीही सभा न घेता, इव्हन समाजाच्या कुठल्याही बांधवांना विश्वासात न घेता त्यांनी सदरचा न्यास नोंदणीचा अर्ज दाखल केलेला होता. हे ज्यावेळेस घटना समाज बांधवांना समजली तर त्यापैकी काही समाज बांधवांनी सदरच्या अर्जावर हरकत घेतली आहे आणि सदरचा अर्ज हा 1 वर्ष 9 महिने चालून त्यांनी अर्ज दाखल केलेला अर्ज हा फेटाळण्यात आला. तर त्यांना सपोर्टिंग करतात की तुम्ही हे केस काढू नका, एक ते हे करू नका, म्हणून यांनी घरी बसून जी संस्था नोंदणी केली त्याला ॲक्सेप्ट घेऊन आम्ही सांगितलं होतं त्याला मीटिंग घेऊन कर म्हणून केलं नाही तसं. म्हणजे 11 वर्षांसाठी मीच राहणार आहे, मला फोन हात लावतो बघू असं तसं. तुम्ही बघितलं तर त्याला तो आहे कुठला एवढा, परंतु भाषा कशी आहे त्याची की तो गुंडासारखी भाषा आहे त्याची. म्हणून आमची एवढीच विनंती आहे, 5 तारखेला आमचा सण फार मोठा सण आहे, पोलीस खात्यालाही मी विनंती केली, पोलीस खात्याला सांगितलं आम्ही की बाबा 5 तारखेला सण आहे आणि तुम्ही काहीतरी करून बंदोबस्त हे करून बोलून दोघा म्हणजे संभेट घडून आला. लोधी समाजात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ज्येष्ठांच्या नात्यानं अनेक प्रयत्न केले, परंतु काही समाज बांधव मनमानी करतात अशी खंत लोधी समाजातील ज्येष्ठ मकाराम कलबुर्गी आणि रामसिंग आंबेवाले यांनी व्यक्त केली. आपण बसवून मिटवून टाकतो सगळ्यांनी किंवा म्हणले, पण ते लक्ष्मण खजापवाले आणि भगत कल्लावाले या दोघांनी नकार दिला. हे मी 10 वर्ष हलत नाही, मीच अध्यक्ष म्हणून राहणार आहे असे उलट सुलट बोलून आणि त्याची मुदत 11/18 संपली असं त्यांनी बोर्ड लावला, तरी पण त्यांनी सोलाने रितसर जे सभासद नोंदणी करून अर्ज बिर्ज मागून करून निवड करायची असते आमच्या समाजात, तर तसं त्यांनी काहीही नाही करता घरात बसूनच काही लोकांची सह्या घेऊन मीच अध्यक्ष आहे म्हणून काम करू लागला. वर्ष झाली, 2 वर्ष झाली, 3रा वर्ष 14/2/18 सर्व समाज बांधवांनी मिळून त्याला काढून टाकले, तरीसुद्धा तो काही गुंडवृत्तीची माणसं घेऊन तो असा अडचण करण्याचा नादात आहे. असं बघायला गेलं तर असा अडचण त्यांनी करू शकत नाही, कारण त्याला पदावरून मुक्त झालेलं आहे. यासाठी आम्ही पोलीस कमिशनर सदर बाजार साहेब अंकुशकर यांना निवेदन परवा 31 तारखेला दिलो. साहेबांनी म्हणले दोघांना बोलवतो आणि मिटून घेतो. येणाऱ्या 2 दिवसात लोधी समाजाचा मोठा धार्मिक कार्यक्रम आहे, यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे असंही ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं.